नागपुरात सर्वसामान्य जनता आणि प्रशासन यांच्यातील दरी कमी करण्यासाठी पालकमंत्री नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्र्यांनी जनतेच्या समस्या ऐकून घेतल्या, तसेच त्या सोडविण्याचे आश्वासन देखील दिले. सर्वसामान्य जनता आणि प्रशासन यांच्यातील दरी कमी करण्यासाठी पालकमंत्री नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 13 मे रोजी लेखी अडचणी मागविण्यात आल्या होत्या आणि 14 मे रोजी वेळेवर येणाऱ्या सर्व समस्यांवर पडदा टाकण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. कोणतीही अडचण असो, महानगरपालिकेपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आणि नगरपंचायतीपासून ते जिल्हा परिषदेपर्यंत या जनसंवाद कार्यक्रमात प्रत्येकाला पालकमंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, लोकशाहीत राहणाऱ्या अधिकाऱ्यांची मदत घ्या आणि या व्यासपीठावर तुमचे प्रश्न मार्गी लावा, अशी हाक पालकमंत्र्यांनी दिली आहे. आभार मानतो आणि आजच्या या कार्यक्रमात ज्यांनी तक्रारी दाखल केल्या त्याची नोंद ठेवण्याचे निर्देश या ठिकाणी प्रशासनाला देतो. तसे प्रत्येक तक्रारकर्त्याला काल मर्यादे काम झाल्याची पोच मिळालीच पाहिजे याची सर्व अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी अशी स्पष्ट सूचना या ठिकाणी करून थांबतो. नमस्कार, जय भीम. पालकमंत्री ने 17.5 साल के बाद में पहला जनता दरबार लगाया, वो भी महानगर पालिका में 14 दिन के पहले डिस्कस हो गई थी. जो चर्चा करने के लिए हम लोगों को बुलाया उसके ऊपर में हमको चर्चा ही नहीं करने दे रहा. नागपुर महानगर पालिका की सुगत नगर की टाँकी 1.5 महीने से बंद है. उसके बाद में उसमें इंटरनल कनेक्शन लगाने को होना था, OCW ने लाइन डाली थी, वो उसके इंटर कनेक्शन नहीं मारे. जैसा वहाँ पर माड़ा है 1292 क्वार्टर, 100 टैंकर जाते हैं उस परिसर में. कडूली आउट, तारकेश्वर नगर और समता नगर, उसके बाद में मलका कॉलोनी और भक्ति सागर नगर, यहाँ लाइन डाली है 1.5 साल से, परंतु अभी तक के जलवाहिनियाँ जोड़े नहीं, उसके दिशा निर्देश में बोलने नहीं दिया. उसके बाद उन्हीं के मतदार क्षेत्र में SRA की स्कीम है, जंगल में बनी हुई, ये लोगों को वहाँ पर बैठा लिया गया, लेकिन ना पानी की सुविधा है, ना गटर की लाइन की सुविधा है, और ना ही रोड की सुविधा है, और ना ही प्रकाश व्यवस्था है. इंडस्ट्रियल बेल्ट घोषित होने के बाद में 1992 में काश्तकारों की जमीन एक्विजिशन में गई थी, नारा नारी वांजरा वांजरी और खसाना मसारा की. उसमें इंडस्ट्रियल एरिया बुट्टी बोरी भी आने का था, MIDC भी आने का था और मिहान भी आने का था. आप क्या कहना? वही जगह पे महानगर पालिका के माध्यम से इटारसी पुलिया के पास से भीम चौक के लोग जो थे उनको पुनर्वसन किया गया, और वो पुनर्वसन करने के बाद में उनको यह सुविधा से वंचित रखा गया है, जहाँ से रोड नहीं है जाने के लिए. PF का और अनुकंपा बेस पे उनके परिवार के लोगों को नौकरा लगना चाहिए करके महानगर पालिका के सभागृह में 2 बार ठहराव मंजूर हो गया, और 10/11/21 को माननीय B राधाकृष्णन साहब ने एक लेटर चीफ सेक्रेटरी को लिखा कि हमारे यहाँ सफाई कर्मचारी जो है वो सफाई कर्मचारियों को एवजदार को अधिशंका पद पे रिक्रूटमेंट किया गया है तो उनको अनुकंपा पेश लागू की जाए करके लेटर दिया. वो उस पर भी बोलने नहीं दिया, वो दूसरा बोलेगा तीसरा बोलेगा ऐसा करके बात फिरा दिया. सफाई कामगारांचं पूर्ण देशभरामध्ये समस्या चालू आहे, तर ज्या प्रकारे या सगळ्या सफाई कामगारांच्या समस्या आणि अडीअडचणी बघता नागपूर जिल्ह्याचे आमचे पालकमंत्री आमचे नितीनजी राऊत साहेबांनी जनसंवाद लोकसंवाद म्हणून एक कार्यक्रम आज इथे 11 वाजता कलेक्टर ऑफिसमध्ये आयोजित केला. तर आम्ही सगळे सफाई कामगार बांधवांना घेऊन त्यांच्या समस्या घेऊन नागपूर महानगरपालिकेशी निगडीत युनिव्हर्सिटीशी निगडीत इतर विभागाशी निगडीत घेऊन आम्ही इथे या लोकसंवाद कार्यक्रमामध्ये सहभागी झालो. निवेदने दिली काल आम्ही आणि टोकन प्राप्त केलं. या टोकन क्रमांकानुसार मग आम्ही आपल्या सगळ्या विषय ठेवला की आता महामारी झाली, या महामारीमध्ये नागपूर महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांनी शिक्षक कर्मचाऱ्यांनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी आपली सेवा दिली जीवाची पर्वा न करता, अशा परिस्थितीत त्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजच्या अंतर्गत 50 लाख सानुग्रह हा लाभ मिळाला पाहिजे होता. पण दुर्दैवाची परिस्थिती अशी आहे, कोरोना गेला निघून गेला, 2 वर्ष झाले, 50 लाख सानुग्रह महानगरपालिका नागपूरच्या कर्मचाऱ्यांना
कुटुंबियांना त्यांना अजूनही अद्याप 50 लाख सानुग्रह लाभ मिळालेला नाही अशी 49 कर्मचाऱ्यांची यादी आहे जे शहीद झाले पण त्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही। त्याचप्रकारे अधिसंख्य कर्मचारी इथे फार मोठ्या प्रमाणात 4,500 कर्मचारी इथे अधिसंख्य पदावर काम करत आहे त्यांना वारसा हक्क भेटायला पाहिजे तो वारसा हक्क सुद्धा अद्यापही त्यांना मिळालेला नाही। परिपत्रकामध्ये सुधारणा म्हणून शासन स्तरावर परिपत्रके सादर करण्यात आलेले आहे पण ते सादर केलेले तिकडे मार्गदर्शन परिपत्र फक्त मंत्रालयातच अडकून आहे त्याचे वर्षानुवर्षे निघून गेल्यावरही उत्तर काही भेटत नाही। त्याचप्रकारे त्यांचा पालकमंत्री साहेबांचा ऊर्जा विभाग लाडपगे समितीचं धोरण आहे की जे सेवानिवृत्त स्वेच्छांजक मृत होतात कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांना वारसा हक्क द्यावे हे 5-5, 10-10 वर्षापासून त्यांच्या विभागामध्ये अर्ज सादर करून नुसते फेरानफेऱ्या करत आहे नागपूर मुंबई नागपूर मुंबई पण त्यांना 30 दिवसाचा आतमध्ये शासन निर्णयाच्या आदेशानुसार नियुक्ती द्यायला पाहिजे पण 5-5, 7-7 वर्ष निघून गेले असता आता आम्ही पालकमंत्री साहेबांचं लक्षात आणून दिलं की यांची नियुक्तीवर यांच्या अर्ज प्रकरणावर अंमलबजावणी होत नाही। साहेबांचं आश्वासन मिळालेलं आहे आम्हाला की यंदा पहिली ही लोकसंवाद सभा आहे आपली पालकमंत्री नितीनजी राऊत यांनी ठरवलेली आहे की पालकमंत्री आणि लोकांच्या जे समस्या आहे त्याच्यामध्ये जवळीक आली पाहिजे म्हणून ही प्रस्तुत चालू केलेली आहे। आधी जनता दरबारच्या माध्यमातून करायचे आता लोकसंवाद त्याला नवीन नाव दिलेलं आहे तर या माध्यमातून आपण सगळ्या अडीअडचणी आणि सगळ्या सफाई कामगारांचा प्रश्न सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करू असं आश्वासन। बीकेबी न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैद्य चव्हाण यांची रिपोर्ट।